आज आपण इथं आलेलो आहे आजेगाव या गावामध्ये आणि धन्वंतरीचे खूप सुंदर रिझल्ट यांना आलेले आहेत, ज्यांचं नाव आहे ज्ञानबा जाधव सर। त्यांचे अनुभव ते स्वतः सांगतील। सर नमस्कार। नमस्कार। धन्वंतरीचे हे जे प्रोडक्ट आहेत तुम्ही कशासाठी वापरले, तुम्हाला काय त्रास होता? मला 20 वर्ष झाले अलर्जीचा त्रास आहे। अलर्जीचा? स्किन अलर्जीचा? स्किन अलर्जी। आणि एवढी बरेचसे हे घेतले अलोपॅथी, पण ते काही घेतलं त्यावेळेस थांबायचं ना, व्हायची असं चालूच राहायचं समजा। आणि मग हे आता 3 महिने झाले मी आपल्या रिसोर्टला प्रोग्राम होता ना, तेव्हा भगत साहेब आले, नागरे आले, त्यांनी सांगितलं बा तुम्ही हे आमचं प्रोडक्ट एकदा हे प्रोडक्ट वापरा। आणि मग मी हे वापरायला सुरुवात केली, घेतले आणि मला तेव्हापासून आता वापरायला। तर मग पहिल्यांदा डोज हाय डोज घेतल्यामुळं थोडं ते बाहेर पडलं, बाहेर पडलं आणि एवढा कोंडा गेला, तर आणि आता पुन्हा ते कोंडा गेला आणि नंतर एवढा आता एवढा क्लिअर चेहरा झाला की म्हणजे आता एकदम मला ते आरामही पडला आणि एकदम फ्रेश झालो मी, म्हणजे एकदम चांगलं वाटायला। जी त्वचा होती ती अलर्जिक टाईप होती ती आता नॉर्मल होत चाललेली आहे, नॉर्मल होत चालली, बरोबर आहे। आणि तुम्हाला स्किन म्हणजे मला पाहुल्या जात नव्हती मला एक, आणि दुसरे बी काळा चेहरा आहे ते, आणखी आता फरकच पडत चालला। म्हणजे तुम्ही हे 3 प्रोडक्ट वापरले आहेत, कॅप्सूल इमिरिच, कॅप्सूल डिटॉक्सिफाय आणि कॅप्सूल स्पिरुलिना आणि झायमोलॅक्स कॅप्सूल, असे 3-4 प्रोडक्ट तुम्ही वापरले। मग तुम्हाला याच्यामध्ये खूप चांगला रिझल्ट वाटला, एकदम चांगला आला। मग इतर जे पेशंट आहेत ज्यांना तुमच्या हरकत त्रास आहे अलर्जीचा, स्किनच्या अलर्जीचा म्हणजे त्वचेच्या अलर्जीचा, त्वचा त्यांची खराब होत चाललेली आहे, त्या पेशंटसाठी तुमचा काय सल्ला राहील? त्यांना पण असं घ्यायला पाहिजे। ए माझं पाहून आमच्या इथले ते इथे ताईयाचे वारिक समाजाचे वयस्कर वरद आहेत, त्यांचं पण असं क्लिअर होत चाललं, त्यांचा पण रिझल्ट आलेला आहे। तुमचं पाहून त्यांनी घेतलं, त्यांनी घेतलं, त्यांना पण रिझल्ट आला, त्यांना पण रिझल्ट आला, चांगल्या प्रकारे रिझल्ट आला त्याला। चालेल, धन्यवाद, थँक्यू।